ए नाही मून ए गप हा चंद वे बर बर आता नाही भांडू नका बाबा ए गप बस बस बाबा बोल आपण एक सेल्फी काढूया ए काय रे किती पास्ता काढू ये चल बस इकडे बस बस ए तू इकडे रे मांडी देच बग 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 अरे मोहन एक काय चाललंय सेल्फी काढतोय ये 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 आहो पण असे फोटो काढत बसलो तर काम कशी होणार अरे मी येतोय का अरे अरे काय चाललंय काय तुमचं अरे मी एवढ्या मेहनतीने हा चंद्र लावलाय आणि तुम्ही इथं या या इकडे या एक एकाला रट्टे देतो शे आजीबाज ना मी तू पाहिजे आले आता आपल्याला काय काढायची गरज नाही प्रोफेशनल फोटोग्राफर आलेले चला या या बस बस थांबा एक मिनिट ऐकताय का मॅटर्निटी फोटो शूट आहे तुमचं नाही बाळाची आई कुठे आले आले अरे वा किती गोड दिसते ना बर बाळाचे बाबा येणार होते ते कुठे बाबा येतात थोड्या वेळ तोपर्यंत आजोबा चालतील का दोन आहे दोन आणि बाळाचे काका पण दोन आहेत हो आणि एक पणजोबा कोण चला चला या या बर एक मिनिट सगळ्यांनी आता बाजूला व्हा तिला मी इथे बसव ए उठ उठ ये ये सावकाश सावकाश बस 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 एक ये इकडे चंद्रकोर हवी अख्खा नको चल चल इकडे ये कसला विचार करतोस मानसी तुला आठवते का ग लग्नाच्या आदल्या दिवशी काय काय झालं होतं हो पण असं का विचारतोस काय नाही असच आणि आपली लग्नाची सीडी कशी फॉरवर्ड रिवाइंड होते तसं काहीतरी मनात झालं पण मला फक्त आमच्या इकडचं आठवते तुमच्या घरी काय परिस्थिती होती नुसता गोंधळ पसारा धावपळ त्यात आजूबाजूचे पाहुणे होते मामा मामी सुद्धा आले होते रात्री म्हणजे आमचा गप्पांचा फडच रंगला होता आणि मोनिकाच्या मैत्रिणी तिची तर फुल गँग होती गँग मग काय रात्रभर दंगाच असेल नाही नाही म्हणजे त्यांची इच्छा होती दंगा करायची पण आजूबाजूचे काय म्हणतील म्हणून आजोबांनी त्यांना स्मार्टली घालवलं विचारायचं होतं विचार मोनिकाला जर काही दिवसांसाठी माहेरी पाठवलं तर चालेल ना ते नंतर बघू ते विचारायची ही वेळ आहे का वेड्या अगं तसं नाही बघ ना किती खुश आहे ती आता जर माहेरी गेली तर तिला जास्त बरं वाटेल हे बघ एक तर तिच्या आजी आजोबांना जमायचं थकले आहेत रे बिचारे दोघे अगं नाही उलट जास्त बरं वाटेल त्यांना बरं ठीक आहे पण थोडेच दिवस जायला द्यायचं तिचं बाळणपण इथे करायचं ठरवलंय ना आपण
तस तिच्या आजीला पण आपण सांगितलंय की नाही. हो बर जाऊ मी तिकडे. माय गॉड मोनिका, युअर हजबंड इज टू हँडसम. श्रीमंत सुद्धा उगाच नाही निवडलाय त्याला. हे ओळख करून दे ना. नंतर करून देईन ना ओळख. लगेच का नाही करून दिलीस? घाबरतेस की काय? आर यू मॅड? वेडा तर तू बनवलंय त्याला. फुल टू मॅड बनवलंय तू. येडा बनवलं कोणाला? नाही येडा म्हणजे मॅड फॉर मोनिका आय सेड. ऍक्च्युली ती तेच म्हणत होती की तू विक्रांतला कसं काय पटवलंस. एक्झॅक्टली. वेडी वात्रट आता तुम्ही. प्लीज गप्पो बस. कुठे गेला होतास आत्ता? मी कुठेच नाही का? नाही मी बघितलं तुझ्या हातात बॅग्स होत्या. कुणाच्या? ते मोनिकाच्या. तिला माहेरी जायचं ना काही दिवस. अरे कशाला? आता या अवस्थेत ती आपल्याला झेपत नाही. तिच्या आजी आजोबांना झेपणार आहे का ती? हा ते बघून घेतील ना. तिचं माहेर येते. अरे मग पण बॅग्स ठेवण्याची इतकी घाई का? काही नाही असं लक्षात आलं म्हणून लगेच ठेवलं. बाकी काही आलंय माझ्याही लक्षात आलंय. काय? पुढचे काही दिवस या घरात शांतता नांदणार. साईन करा. Ah!